सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उल्वे सेना सामाजिक संस्था व सायक्लिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने रविवारी उल्वानोडमध्ये भव्य उल्वे सायक्लोथॉन 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील तब्बल 934 सायकलपटू स्पर्धकांनी सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. या स्पर्धेत 25 किलोमीटर पुरुष गटात पुणेच्या प्रणव कांबळे तर महिला गटात कोल्हापूरच्या रंजिता घोरपडे यांनी विजेता होण्याचा सन्मान पटकविला. विजेत्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सायकलिंग आयकॉन म्हणून 71 वर्षीय राज शर्मा, 68 वर्षीय रमाकांत महाडिक, 12 वर्षीय सई पाटील तर जगभर सायकल भ्रमंती करणाऱ्या शीतल बांबुलकर यांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. त्या अनुषंगाने सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचे उल्वानोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा महिला व पुरुष प्रकारात आणि 25, 15, 10 व 3 किलोमीटर अंतर या 4 गटात पार पडली. विशेष आकर्षण असलेल्या 25 किलोमीटर अंतराच्या पुरुष गटात प्रणव कांबळे यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कोल्हापूरचे प्रतीक पाटील, तृतीय क्रमांक मुंबईचे सिद्धार्थ लवंडे, चतुर्थ क्रमांक रायगडचे निकेत पाटील तर 5वा क्रमांक सांगलीचे आमन तांबोळी यांनी पटकविला. तर अनुप पवार, गिरीश पवार, अजित हिरकणी, हर्षल आहेर व पार्थ पेडणेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. तसेच 25 किलोमीटर अंतराच्या महिला गटात प्रणव रंजिता घोरपडे यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक नाशिकच्या संस्कृती जाधव, तृतीय क्रमांक पुणेच्या आदिती शिंदे, चतुर्थ क्रमांक स्नेहल माळी तर 5वा क्रमांक घाटकोपरच्या विधी भानुशाली यांनी पटकविला. तसेच चैताली शिलधनकर, दीपाली भालेराव, आणवी नातू, साधिका शेख आणि जयश्री प्रसाद यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास टी-शर्ट व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवक व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी झुंबा मनोरंजनाचा लाभ प्रेक्षक व स्पर्धकांनी घेत मनमुराद आनंद लुटला. त्याचबरोबर 3 ते 6 वर्षापर्यंतच्या लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली फॅन्सी ड्रेस स्पर्धाही विशेष आकर्षण ठरली. या स्पर्धेत काव्या वाघ व चिमुकलीने प्रथम क्रमांक बक्षीस पटकाविले. या स्पर्धेच्या अनुषंगाने सोसायटींसाठी विशेष स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेस प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वाती पानसरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक इंगोले, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी YT देशमुख, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, योगिता भगत, अजय भगत, हेमंत ठाकूर, सागर ठाकूर, जयश्री घरत, जयवंत देशमुख, रवींद्र भगत, अनंता ठाकूर, भार्गव ठाकूर, अर्चना मिश्रा, सुधीर ठाकूर, विश्वनाथ कोळी, अंकुश ठाकूर, अवधेश महतो, सुहास भगत, मनोज मौर्य, शैलेश भगत, किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य कामिनी कोळी, उषा देशमुख, सुजाता पाटील, शुभांगी पाटील, मोरेश्वर पाटील, राजीव रंजन, सागर रंधवे, मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी, श्यामनाथ मुंडे, उल्वे सेना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष काशिद पल्लवी सुर्वे, सचिन आवटे, गुड्डू कनोजिया, मनोज सिंह, अमित झा, अनिल सनस, वांची एस, विकी भिडे, किरण लोहकरे, फरहान चॅटर्जी, डॉक्टर रवी दिघे, नित्यानंद पांडे, गोकुळपुरी, रोशनी डिमेलो, सुवर्णा सनस, सरोज मानवटकर, ओमकार कदम यांच्यासह पदाधिकारी, सायकलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला इथे आमंत्रित करण्यासाठी मी रामशेठ सरांचं आणि इतर मान्यवरांचं खूप खूप आभार मानते. आणि सर्वात प्रथम मी माझ्यातर्फे रामशेठ सरांना वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा देते. आज हा जो काही पर्यावरणानिमित्त सायक्लोथॉन आयोजित केलेला आहे हा खूपच सुस्त्य असा उपक्रम मला वाटतो, कारण की आजकालच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये फिटनेस हा खूप गरजेचा आहे आणि सायक्लिंग करणं हा एक त्यामधला पर्याय ठरू शकतो आणि हा खूप छान मार्ग असा निवडलेला आहे. माझी मैत्रीण पल्लवी
कोळे हिने हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि तिनेच मला निमंत्रित केलेलं आहे. सो मी तिला सुद्धा धन्यवाद देते. आणि आता थोड्या वेळापूर्वी मी इथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पाहिलं, खूप सुंदर असं मुलांना तयार करून आणलं होतं. आणि एक त्या मुलांचं अभिनंदन, परंतु त्यांना तयार केलेल्या पालकांचं सुद्धा अभिनंदन. सो पालकांसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ. आणि आता नुकतंच एका टीचरने इथे म्हटलं की प्रत्येक मुलामध्ये एक सुप्तगुण असतो, तो त्यांच्या पालकांनी हेरला पाहिजे आणि त्या गुणांना वाव दिला पाहिजे. आणि माझं सगळ्या पालकांना हेच आवाहन आहे की आपल्या मुलांमधला सुप्तगण हेरा, कारण की त्यामधूनच एखादा सुंदरसा कलाकार घडू शकतो. खरं तर आता आपण पाहिलं लहान मुलांची रक्षित स्पर्धा, त्यांचे पालक अतिशय उत्साहानं याच्यात सहभागी झाले. संपूर्ण उल्वानोडमध्ये सेक्टर 1, 2, 3, 4 पासून सेक्टर 25 आणि 26 पर्यंत आता वस्ती राहायला आलेली आहे. आपण आता सध्यावधी सेक्टर 16 आहे, बाजूला सेक्टर 17 आहे, पलीकडे मोरावा गाव वगैरे सेक्टर 1, 2, 3, 4, वाडगावाजवळ सेक्टर 23, बामनुबी गावाजवळ सेक्टर 18, 19, की असं गव्हानकडे गेलं की सेक्टर 13. ह्या वेगळे नोडचा आता चांगला विस्तार होत आहे. आणि आपलं रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, ज्यालाही आता जवळजवळ 12 वर्ष झालेली आहे. आतासुद्धा आपण रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे पण आता कुमार वयातून तरुण वयाकडे चाललेलं आहे. दरवर्षी आपल्या विविध प्रकारच्या स्पर्धा होतात. इथं तर अगदी अक्षरशः आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडूसुद्धा येऊन खेळत असतात, बघत असतात, सहभागी होत असतात. पण मधल्या 2-3 वर्षाप्रमाणे वर्षभरामध्ये करोनाचं संकट आलं, त्याच्यामुळं भरपूर शांत वाटत होतं. पण या उल्वे सायक्लोथॉन यानं याच्यात चांगला जिवंतपणा आणला आहे, नवं चैतन्य आणलं आहे. आणि तशा दृष्टीनं हा समारंभ साजरा होत असतो.